स्वागत। सीपीआयचे ज्येष्ठ नेते कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येला 5 वर्ष पूर्ण होत आहेत, तरीही या हत्या प्रकरणाचा तपास अजून पूर्ण झालेला नाही। या 5 वर्षांत पानसरे हत्या प्रकरणातील प्रमुख सूत्रधार आणि हत्यारापर्यंत पोलीस पोहोचू शकले नाहीत। तपास करणाऱ्या पोलिसांनी हत्या करणाऱ्या मुख्य सूत्रधारांना तात्काळ अटक करावी या मागणीबरोबरच शासनाचं लक्ष वेधण्यासाठी आयटक कामगार केंद्र आणि श्रमिक प्रतिष्ठानच्या वतीनं कोल्हापूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आलं होतं। जवळपास 150 पेक्षा अधिक पदाधिकारी कार्यकर्ते जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शांततेच्या मार्गानं धरणे आंदोलन करत आहेत। रविवारी जिल्हाधिकारी कार्यालय बंद असूनही शासनाचं लक्ष वेधण्यासाठी श्रमिक प्रतिष्ठानच्या या कार्यकर्त्यांनी धरणे आंदोलन केलेलं आहे। विचारवंतांच्या मारेकऱ्यांना तात्काळ अटक करावी अशी मागणी देखील यावेळी करण्यात आलेली आहे। पानसरे हत्या प्रकरणातील शस्त्रे मुंबईच्या खाडीत आरोपीनं फेकल्याचं तपासात उघड झालंय। अमेरिकन तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शस्त्रांचा शोध सुरू आहे अशी माहिती तपास यंत्रणांनी माहिती दिल्याचं यावेळी पानसरे कुटुंबियांनी सांगितलं आहे। पाच वर्षानिमित्त जो आम्ही स्मृती जागर करतो आहोत त्यामध्ये हा एक धरणे आंदोलनाचा कार्यक्रम आज आहे। त्याचबरोबर 20 तारखेला आम्ही सभा घेतो आहोत, वेगवेगळ्या मंचांवरून ही भूमिका जाहीर करतो आहोत आणि कॉम्रेड पानसरेंच्या पुण्यानं ताबडतोब पकडा आणि त्यांचे सूत्रधार पकडा अशी भूमिका जाहीर करतो आहोत।